हाय फ्रेंड्स, जकास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. सुरुवातीला आपण कांद्याची पात बनवत आहे, ती हिरवी मिरची वापरून. तर मी इथं पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, त्यानंतर ती चाळणीवर परत मी नितळ ठेवली आहे. इथे मी तुरीची डाळ वापरणार आहे, तर ती मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. चला तर मग आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे छान तडतडले की मग मी इथं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट वापरत आहे, त्याच्यामुळं कांद्याची पात ही खूप छान होते. आता आपण छान परतून घेऊया, म्हणजेच मिरचीचा कच्चापणा जो आहे तो कमी होईल आणि त्याची टेस्ट खूप छान लागेल. मिरची आणि लसूण पेस्ट ही परतून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग मी वापरत आहे. परत छान ते परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली जी कांद्याची पात आहे ती टाकली आहे. परत छान परतून घ्यायचं आहे, म्हणजेच ते तेल मिरची लसूण ते आपल्या पातीला छान लागेल. मग छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भिजवून घेतलेली जी तुरीची डाळ आहे ती मी याच्यात टाकत आहे. मुगाची डाळ वापरली जाते, तसेच मटकीची डाळ ही वापरली जाते, पण तुरीची डाळ घालून केलेली कांद्याची पात ही छान लागते म्हणून तुरीची डाळ घातलेली आहे. छान मिक्स करून घेऊया त्याला आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, म्हणजेच डाळ ही शिजली जाईल. इथे आपण मीठ जे आहे ते नंतर टाकणार आहोत, कारण पालेभाज्या असतात त्याला पाणी सुटतं आणि मीठ टाकलं तर त्या जास्त ओल्या होतात, म्हणून वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मीठ टाकायचं. त्याचबरोबर मिठाचा अंदाज जो असतो ना तो चुकतो, वाफल्यानंतर भाजीची जी क्वांटिटी ती कमी होते. आता मी थोडंसं मीठ टाकल्याचं विपुरतं आणि भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही का शेंगदाण्याचं कूट वापरा, नसेल नाही वापरलं तरी चालू शकतो. छान ते मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मस्त अशी कांद्याची पात ही तयार झालेली आहे. दिसायलाही खूप छान दिसते. आता आपण करणार आहोत शेपूची भाजी. भाजी मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे, त्यानंतर मी ती चिरून घेतली. आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल मी घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण हा चिरून वापरत आहे, त्याचबरोबर 2 मिरच्या मी मध्ये चीर पाडून त्याच्यात टाकलेल्या आहेत. शेपूच्या भाजीमध्ये हिरवी मिरची खूप छान लागते म्हणून मी त्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर लसूण लाल झाला की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत. जिरे तडतडले की आता मी थोडासा हिंग त्याच्यात टाकते. त्याचबरोबर इथे आपण मुगाची डाळ वापरणार आहोत शेपूची भाजी करण्यासाठी. ती डाळ मी भिजवून घेतलेली नाही आहे, तर ती डायरेक्ट तेलात टाकली. छान परतून घेऊया. आता आपण शेपूची भाजी जी धुवून ठेवलेली होती ती बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकली. छान मिक्स करूया त्याला. आता याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. मगाशी जे मी सांगितलेलं होतं, वाफ काढल्यानंतर आपण मीठ टाकायचं, म्हणजेच मिठाचा अंदाज हा चुकत नाहीतर सुरुवातीला मीठ टाकलं की मीठ हे भाजीमध्ये जास्त होतं आणि भाजीची क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते क्वांटिटी, म्हणून आपण एक वाफ काढायची 5 मिनिटाची आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे. आता परत मी मिक्स करून घेते. त्याबरोबर थोडस मीठ टाकते मी भाजीमध्ये. परत छान मिक्स करून घेऊया त्याला. आता भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते 2 चमचे मी त्यात टाकलेलं आहे. कूट टाकलं की भाजी खूप छान लागते चवीला. मिक्स करून घेतलेलं आहे, एक 5 मिनिटांसाठी ठेवूया. अशा प्रकारे पटकन आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. लहान मुलांनाही खूप आवडते आणि सकाळी गडबडीच्या वेळी आपण पटकन करू शकतो. आदल्या दिवशी निवडून ठेवली की पटकन सकाळी तयार होते. त्याचबरोबर आता आपण करणार आहे पालकची भाजी. पालकाचं गरगटा किंवा
पालक पनीर वगैरे आपण नेहमी बनवतो, आज आपण वेगळ्या पद्धतीने पालकाची सुकी भाजी बनवणार आहोत. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकले, त्यात थोडेसे जिरे टाकले, जिरे तडतडले की मी लसूण याच्यामध्ये चिरून घेतलेलं आहे तो टाकलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकत आहे. आता मी इथेही मुगाची डाळ 2 चमचे वापरत आहे, तेही मी भिजवून घेतलेली नाही आहे, डायरेक्ट टाकले. त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी 1 चमचा टाकली आहे. ती चवीनुसार चेंज होऊ शकते, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडी जास्त टाकू शकता. छान मिक्स करून घेऊया आणि पालकाची भाजी निवडून स्वच्छ धुवून मी चिरून घेतले बारीक, ती त्याच्यामध्ये टाकले. मिक्स करून घेऊया आणि परत आपण 1-5 मिनिटांसाठी याची वाफ काढून घेणार आहोत. आत्ता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या मिळतात, तर त्या खाणंही आपल्या शरीरासाठी तेवढंच गरजेचं असतं. 5 मिनिटं झालेले आहेत, परत मिक्स करून घेऊया आपण. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मी इथं टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे जर पालकाची भाजी केली तर ती खूप छान लागते. या पद्धतीने ट्राय करा, घरातल्यांना नक्कीच आवडेल खायला. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुमचे काही सजेशन असतील तेही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता आपण पाहणार आहोत आणखी एक भाजी जी जास्त प्रमाणात लोक खात नाहीत पण ती चवीला खूप छान असते आणि आपल्यासाठी पौष्टिकी असते, म्हणजेच करडईची भाजी. मी इथे ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी ती बारीक चिरून घेते. खूप छान हिरवीगार अशी ही कोवळी लुसलुशीत भाजी आहे. मी बारीक चिरून घेते त्याला. चिरून झालेली आहे माझी भाजी. आता मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत. त्याचबरोबर लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो मी टाकला. लसूण थोडासा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत. आणि आता आपण जी बारीक चिरून घेतलेली करडईची भाजी जी आहे ती टाकली आहे. छान मिक्स करून घेऊया. छान तेलात अशी भाजी भाजून झालेली आहे माझी. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे मुगाची डाळ टाकत आहे. इथे मुगाच्या डाळीच्या जागी तुम्ही तुरीची मटकीची डाळही वापरू शकता, त्याचबरोबर मसुरीची डाळही वापरू शकता. त्याचबरोबर मी इथे 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे, म्हणजेच आपल्या भाजीचे टेस्ट ही छान लागत. एक 5 मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेऊया. आदल्या दिवशी भाजी आणून स्वच्छ निवडून ठेवली की दुसऱ्या दिवशी सकाळी घाई गडबडी पटकन करता येते. 1-10 मिनिटात आपली भाजी तयार होते. खूप छान कलर आलेला आहे. त्याचबरोबर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. छान मिक्स करून घेऊया. पटापट आपल्या ह्या पालेभाज्या आहेत त्या तयार होतात आणि आपल्यासाठी पौष्टिकही असतात आणि खायलाही खूप छान लागतात. घरात लहान मोठे सर्वांनाच ह्या भाज्या आवडतात. या पद्धतीनं तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा. 1-5 मिनिटं मी ठेवलेली आहे. आपली भाजीही तयार झालेली आहे. मिक्स करून घेते मी एकदा. खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.